2010 अशी एकही मूवी नाही आली जी पाहून लिटरली तुमचं हसून हसून पोट दुखलं असेल. 2010 अगोदर एवढ्या कॉमेडी मूवीज येत होत्या ज्या पाहून तुम्ही त्यांना आजपर्यंत विसरू शकला नाहात, आणि सोशल मीडियावर पण जास्तीत जास्त व्हायरल असलेले मीम हे सर्व 2010 अगोदरच्या मूवीजचीच आहेत. तेरा बाप यहां छोड़कर गया था कि तेरी मां, कारण त्यावेळेस प्रियदर्शन हे या मूवीज डायरेक्ट करत होते. पण आजच्या कॉमेडी मूवीज मध्ये तो टेस्टच नाही राहिला. आता याच्या मागे नेमकं काय रिझन आहे की आपल्याला बॉलिवूड मधून कॉमेडीला रामनाम सत्य म्हणावं लागत आहे. आज मी तुम्हाला 4 असे जेन्युइन रिझन सांगणार आहे ज्यामुळे खरंच बॉलिवूड मध्ये कॉमेडीचं डाउनफॉल सुरू आहे. हिंदी फिल्मों की कमाई का शेयर तेजी से घट रहा है. टाइटलमेंट अच्छा नहीं है. करा पिक्चर बना कैसे कैसे चलेगी. रिझन नंबर 1. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की साल 2000 ते 2010 पर्यंत असा जमाना होता की बॉलिवूड त्याच्या कॉमेडी जॉनरावाल्या मूवीसाठी ओळखला जायचा, कारण त्यावेळेस बॉलिवूड मध्ये एकावर एक मूवीज हिट होत होत्या. आणि याचं सर्वात मोठं रिझन आहे की त्यावेळेसचे डायरेक्टर जे त्यांच्या हातांनी बॉलिवूडला एक नवीन ओळख देत होते, ज्यामध्ये काही उत्कृष्ट डायरेक्टर होते, त्यामधून एक आहे प्रियदर्शन, ज्यांनी आपल्याला हेराफेरी, भूलभुलैया, हंगामा, दे दणादण आणि भागम भाग यांच्यासारख्या सुपरहिट मूवीज दिल्या. आता बॉलिवूडच्या सुरुवातीच्या टाइम मध्ये याच त्या मूवीज होत्या ज्या सक्सेसला जोडलेल्या होत्या. त्यामध्ये चलतिका नाम गाडी आणि पडोसन अशा मूवीज पण होत्या ज्या पाहून खरंच तुम्हाला पोट धरून हसण्यासाठी थांबू शकत नव्हत्या. त्यामध्ये हसू साफसाफ होतं, जागे जागेवर इंटरटेनिंग जोक्स टाकलेले होते, आणि राहिला विषय स्टोरीचा तर त्याबद्दल काहीच विचाराव, कारण या मूवीजच्या स्टोरी पण भारी असायच्या. कारण हे दिवस बॉलिवूडचे ते गोल्डन इरा ऑफ लाफ्टर अँड ग्लॅमरचे होते. ठीक आहे, आपण पहिले आणि आजच्या डायरेक्टर लोकांना कम्पेअर करायचं म्हणलं, पहिले जे प्रियदर्शन किंवा जुने डायरेक्टर्स होते ते जेव्हा कॉमेडी मूवीज बनवायचे तर ते लो ब्राइटनेस मध्ये बनवायचे, म्हणजे जसे सीन त्याच प्रकारे ऍक्टर्स लोकांना दाखवले जायचे. पण आजच्या टाइम मध्ये पहिल्यापेक्षा 200% जास्त ब्राइटनेस युज करतात, आणि जिथे रेस्टी लुक पाहिजे तिथे पण ऍक्टरला साफसुंदर दाखवायचा प्रयत्न करतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आजकालची मूवीज ब्युटिशियनवर जास्त फोकस करत आहे, आणि हेच कारण आहे की प्रत्येक मूवी त्या लेवलचं इम्पॅक्ट टाकू शकत नाही. रिझन नंबर 2, द राईज ऑफ द लाफ अँड जोक रिकॉल व्हॅल्यू. म्हणजेच गोविंदा आणि डेव्हिड धवनने काय जोडी बनवली होती, म्हणजेच रंगीन सेट, ताजा म्युझिक, बेस्ट कॉमेडी लाईन्स आणि ओव्हर द टॉप परफॉर्मन्सेस, ज्यामुळे कॉमेडीचा एक अलगच जॉनरा तयार झाला. जसं की कुली नंबर 1, हिरो नंबर 1 यांनी बॉक्स ऑफिसवर एक वेगळंच इम्पॅक्ट पाडलं. पण अचानक आता बॉलिवूडमध्ये कॉमेडीचं डाऊनफॉल सुरू आहे, कारण कोणत्याही मूवीची एक रिकॉल व्हॅल्यू असते. जसं की हेराफेरी नंतर पार्ट 2 बनवला गेला, हेराफेरीच्या डायलॉगमुळे ती रिकॉल व्हॅल्यू सेट झाली होती, ज्यामुळे आपण या मूवीच्या सिक्वेलला पण बघितलं आणि पहिला पार्ट सुद्धा खूप वेळा बघितला. याच सोबत उदय मजनू यांची वेलकम मूवी, ज्याचे जोक्स आरामात जरी डिलिव्हर झाले तरी तुम्हाला हसू येईल, कारण या मूवीची जोक्स खरंच भारी होती. पण आजकाल कोणत्याही जोक्सला अगदी जबरदस्ती आपल्या कानामध्ये घुसाडलं जाते की हे ऐकून तुम्हाला कसंही हसावंच लागेल. रिझन नंबर 3 आहे मास मसाला आफ्टर स्टारडम ऑडिशन. आजकालचे डायरेक्टर विचार करतात एक आणि आपल्याला दाखवतात एक, म्हणजे जर तुम्ही एखादी कॉमेडी पिक्चर बनवली तर ती समोर जाऊन मास मसाला मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे यांना बनवायची तर आहे कॉमेडी मूवी, पण जास्त पैशांच्या लालचीमध्ये यांना मास मसालावाले ऑडियन्स पण याच्यात ओढून आणायचे आहे, आणि इथे त्यांचा रस्ता वळतो. कारण या कॉमेडी मूवी मध्ये पण हे मेकर्स एंट्री सीन घुसाडतात जिथे त्याची गरज 1% पण नाहीये. म्हणजे जर कॉमेडी मूवीज बनवत आहात तर त्याला एवढ्या मोठ्या लेवलवर रिप्रेझेंट आणि ग्लोरीफाय का करतात. एक्झाम्पल साठी आपण घेऊ शहजादा मूवी. खरं तर एक कॉमेडी मूवी होती, पण मेकर्सचा मूड बदलला आणि ही मूवी एक मास मसाला मूवी बनली. बेसिकली कॉमेडी मूवी मध्ये एक व्यक्ती असतो, तो ज्या प्रकारे मूवी समोर जाते त्या प्रकारे कॉमेडीला बिल्ड करायला लागतो. तर यामध्ये त्याची एंट्री सीन दाखवायचा काय लॉजिक आहे. रिझन नंबर 4, डोक्याने पैदल. आता या आधी जेवढ्याही कॉमेडी मूवी झाल्या ज्या की सुपर डुपर हिट होत्या, त्यांच्या सिक्वल किंवा नेक्स्ट पार्ट साठी अशा डायरेक्टर लोकांना काय अप्रोच केला जात आहे, जे सध्याच्या फ्लॉप मूवीज बनवत आहेत की ज्यांना काहीच आयडिया नाही की कॉमेडी मूवीज कशा बनवल्या जातात, फक्त असे डायरेक्टर जे फ्लॉप झालेले आहेत पण या मूवीज पासून ते त्यांचं करिअर रिव्हाइव्ह करायचा प्रयत्न करत आहेत. आता जसं गदर 2 बनवला गेला होता त्याचा रिकॉल व्हॅल्यू आधीच सेट होता, जेणेकरून तुम्ही जर 100 करोड रुपयाची मूवी बनवत असाल तर 100 करोड वापस. आता गदर 2 पहिल्या पार्टचा एक रिकॉल व्हॅल्यू सेट होता, जेणेकरून 50% ऑडियन्स आली दुसऱ्या पार्टला पाहायला, आणि दुसरी 50% ऑडियन्स आली यांनी बनवल्या गेलेल्या हाईपमुळे. एक्झाम्पल म्हणून सांगतो, वेलकम 3 कोण बनवत आहे, अहमद खान, ज्यांनी टायगर श्रॉफ सोबत काम केलं आहे. बागी 2, बागी 3, हिरोपंथी 2 अशा मूवीज यांनी डायरेक्ट केल्या आहेत, आणि कॉमेडीमध्ये हे येत आहेत. वेलकम या सिक्वलचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे उदय बजनू यांची जोडी, आणि या मूवीमध्ये हे दोघेच गायब आहेत आणि फक्त ऍड आहे ते म्हणजे ग्लॅमर आणि सोबतच अक्षय कुमार, जो की आता काळासोबत थंडा पडलाय. म्हणजे अशा डायरेक्टरला मूवी बनवायला मूवीच द्यायला नाही पाहिजे, ज्यांचा ट्रॅकच खराब आहे. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.